दहा वर्षाच्या पुढे व 65 वर्षाच्या आतील सर्व नागरिकांना सप्तशृंगी देवीचं दर्शन होणार असं म्हणत असताना आता आरोग्य विभागामार्फत जी RT-PCR टेस्ट आहे ती केली जाते, परंतु आता सप्तशृंगी गडावरती सर्रास 65 वर्षाच्या पुढील म्हणजे 70 ते 75 80 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकसुद्धा आपल्याला रांगेतनं सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाताना दिसत आहेत। म्हणजे जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलेल्या आदेशाचे आरोग्य विभागाकडनं पायमल्ली होते की काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलाय। हे पाहता आपण पाहू शकतो हे ज्येष्ठ नागरिक दोघं आजी चालले आहेत, त्यांचे वय आता 70 ते 75 पुढे आहे। लाइन लावलेली आहे ना, पावती बनवून द्यायची लाभार्थ्याला, ज्यांचं 97 वरती ऑक्सिमीटर चालू लागलं, परत 36.4 वरती तापमान राहिलं तर त्याला तापमान राहिलं तर त्याला धाव देतो, 38 वगैरे आलं तर त्याला धाव देतो, आणि 10 वर्षाच्या आतल्या मुलांना वरती प्रवेश नाकारणार आहे। आता इथं कोविडशिल्ड लसीकरणसुद्धा चालू करण्यात आले। पहिल्या दिवशी किती भेटले होते? 30। हां, एक येवला, एक मुंबई आणि औरंगाबाद करता होते। 3 पेशंट। हां, 3 सुविधा एकदम चांगल्या आहे सगळ्यांची। इथं तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे, तिथं लोकांना कोरोना नाही होते, पण जे 10 वर्षाखालील मुलं आहे ना त्यांना एंट्री द्यायला पाहिजे, लोक दुरून दुरून आलेले आहेत त्यांना एंट्री द्यायला पाहिजे। इथं एवढ्या गर्दीत कोरोना नाही होत, त्यांचे जे अधिकारी वगैरे आहे त्यांनी मास्क पण नाही लावलेले, त्यांना कोरोना नाही। हे बघा समोर बघा पोलीस, त्यांनी मास्क नाही लावलेले आणि 10 वर्षाच्या खाली मुलांना कोरोना होणार आहे। वा खरे खरे, हे चुकीचं आहे, हे बंद करायला पाहिजे। अगदी बरोबर आहे, यांनी सांगितलं अगदी बरोबर आहे, ही माझी अपेक्षा आहे, लहान मुलांना एंट्री द्यावी। आपल्याकडे कोविड वॅक्सिन वगैरे देत आहे, कोविड टेस्ट करते अत्यंत उत्तम पद्धतीने करताय, त्याच्यामुळे कोरोनाचा संसर्ग टळेल, कोणी पॉझिटिव्ह असेल ते पण इथं कळेल, अशाच प्रकारे चाललं पाहिजे बस।